या जरबनगर मध्ये प्रत्येक निवडणुकीला येऊन थोडंसं भाषण करायचं. शिवसेनेचे कार्यकर्ते ज्येष्ठ कार्यकर्ते भाई जाधव खरं म्हणून भाई भाई जाधव शिवसेनेचे ज्येष्ठ कार्यकर्ते भाई जाधव यांनी व्यासपीठावर यावं असं मी त्यांना विनंती करतो. मंडलिक साहेबांच्या बरोबर या जरबनगर मध्ये यायचं आणि भाषण करायचं आणि जायचं अशा रीतीने रिवाज होता. ही पहिली वेळ आहे की मंडलिक साहेबांच्या शिवाय या जरबनगर मध्ये येतोय आणि भाषण करतोय. संजय बाबा आमचे इथं आहेत, संजय पाटील साहेब हे संजय मंडलिकांचे कॉलेज पासूनचे मित्र आहेत. गेल्या 35 वर्षातल्या त्यांच्या मैत्रीमध्ये त्यांच्या आणि दादाच्या आयुष्यात आलेल्या सगळ्या चांगल्या आणि वाईट प्रसंगात दोघं एकमेकाबरोबर राहिली. या ठिकाणी संतोष जरग आहेत, हे आमचं ठरलंय पूर्वीपासूनचे माझे मित्र आहेत आणि आमचं ठरलंय म्हणजे ते नंतर झालंय, बरोबर आहे ना. मी 15 वर्षापूर्वी इथं आम्ही काय काय प्रकार करायचं होतं ते व्यासपीठावर सांगण्यासारख्या गोष्टी नाही आहेत, मी त्या सांगत नाही. पण एक कृणालबंध एक मैत्री असती ती आमची आहे. भाजपाच्या चळवळीतून निर्माण झालेले राहुल सारखे आमचे ज्येष्ठ मित्र आहेत की ज्यांची निष्ठा विचारावर आहे, जे विचाराची ढाल घेऊन चालतात, विचार डोक्यात ठेवून चालतात, ते आदरणीय चिकोडे साहेब, व्यासपीठावर बसलेले सर्व सन्माननीय. जरबनगरमध्ये कधी ससा आलेला कोणी बघितलाय का? 30-40 वर्षात ससा बघितला इथं आलेला. जरबनगर सारख्या ठिकाणी थोडा शेतीचा परिसर आहे, इकडे तिकडे एखादा ससा येऊ शकतो ना एखाद्या घरात, नाही आला 100% नाही आला. हो ते रुईकर कॉलनीत अचानक वाघाचं बचडं आलं. जरबनगरमध्ये वडा विडा इकडनं तिकडनं कुठेतरी ससा येईल, ससा येऊ शकतो ना इकडे, मान्य केलं असं. रुईकर कॉलनीत ससा गेला असं तर मान्य केलं असतं की बाबा कुठल्या तरी याच्यातनं आला आणि ससा आला, फारशी त्याची चर्चा झाली नसती. पण रुईकर कॉलनीत आला वाघाचा बछडा. कुठेही जंगलाचा प्रभाव या कोल्हापूर शहराच्या आसपास नसताना जो वाघ ज्याला या देशामध्ये शिकार जर केली, काळवीट्याची शिकार केली, तर सलमान खानला शिक्षा होऊन 14 वर्ष आत जाण्याची शक्यता आहे. इथं तर वाघ ज्याला वाचवायसाठी अमिताभ बच्चन सारखं टीव्हीवरून कॅम्पेन करतो, त्या वाघाला या रुईकर कॉलनीत याच खासदारांनी आणलं, आपल्या घरामध्ये ठेवलं, चुकून तो बाहेर गेला, यांनीच रिव्हॉल्वर काटून त्याच्या पाठीमागं पळाले, यांचीच माकड वसलीतली माणसं घेतली, जाळ्यात घातलं आणि त्या वाघाला ठार मारलं. मित्र ते बछडं एवढंच मारणारी 100 माणसं काय अवस्था त्या बछड्याची झाली असेल. माणसं सोडावं, साधं प्राण्यांवर प्रेम करायच्या लायकीची ही माडिक प्रवृत्ती नाही आहे. या माडिक प्रवृत्तीला ठेचायचं काम येत्या 23 तारखेला तुम्ही आणि आम्ही करायचं आहे आणि तुमचं आमचं मोठ्या नव्हाला पाहिजे, तुमचं आमचं आणि एक ठरलेला जो आवाज आहे तो येत्या 23 तारखेला आपल्याला मतात्म दाखवायचा आहे. कोणत्याही परिस्थितीत आपल्याला बंटी साहेबांचा आदेश मानायचा आहे, संजय दादांना निवडून द्यायचं आहे. आज एक फार क्रांतिकारी घटना घडली तेवढी सांगतो आणि मी माझं भाषण संपवतो. अरे इकडे रे, एक क्रांतिकारी घटना घडली ती सांगतो आणि माझं भाषण संपवतो. खुपऱ्यामध्ये भाषण होतं, आता जरा वाटणार ही घोषणा देऊन गेल्या म्हणणार. खुपऱ्यामध्ये त्यांचे नेते गेले माडिक साहेब आणि भाषण केलं. जर तुम्ही मुन्ना मार्गाला निवडून आणलं नाही तर दूध संड आपल्या हातातून जाईल आणि दूध संड गेला तर मार्गाचं राजकारण संपेल. मार्गाचं राजकारण जिवंत ठेवायचं असेल तर यावेळेला लोकसभेला धनंजयला निवडून देणं गरजेचं आहे. देशाचे प्रश्न, जिल्ह्याचे प्रश्न, समाजकारण ह्या कशाचंही मार्गांचं काय देणं घेणं नाही. यांचं सगळं लक्ष येतं गोकुळच्या मुलांमध्ये. गोकुळ टिकलं पाहिजे, गोकुळ टिकलं की माडिक टिकेल आणि यातनं 4 पैसे मिळतील, आमचा धंदा टिकेल. मी, माझा पोरगा, माझा काका, माझ्या पोरग्याची बायको आणि त्यानंतर त्या पोरग्याचं येणार पोरग सगळं माडिक, बाकीचं कोण नाही. आणि ते मंडळांचं उदाहरण द्या, मंडळ साहेबांनी राजकारणात कोणाला आणलं?
राहिलं. स्वतःचा पडदा बरवागत असताना मुस्लिम सारख्या मुस्लिम साहेबांसारख्या एका अल्पसंख्याक विभागात जन्मलेल्या माणसाला आमदार केलं, युरोप म्हटल्यासारख्या कार्यकर्त्याला भूविकास बँकेचं चेअरमन केलं. कार्यकर्त्यांना जपणारी माणसं एकीकडे येत आहेत आणि एकीकडे फक्त वाढ, बाकीचं काय नाही. आणि हॉस्पिटल राहुलजी कुठे भाजपाचे प्रमुख आहेत, कोण पाहिजे होता या व्यासपीठावर, अंबलमाडी या व्यासपीठावर पाहिजे होती. याच राहुलजी कडून हाडाची काड करून त्या अंबलमाडकाला निवडून आणलं. मोदींची इथं सभा घेतली, मोदींची सभा झाली नसती तर हा माडकांचा पोरगा अंबलमाडी आमदार झाला नसता. आज परत परत करायची त्याची वेळ होती. मोदींची हाड बळकट करायसाठी संजय मंडलिकांचा प्रचार या ठिकाणी जरनगरमध्ये येऊन त्यांनी करायला पाहिजे होता. पण ही सगळी स्वार्थी माणसं आहेत. आपला काका, आपला भाऊ, आपली बायको, एवढ्यांच्या पुरत्यांचं राजकारण संमित आहे. त्यांना मोदी देशाचे पंतप्रधान व्हावे असं वाटत नाही. जी विचाराची आणि जी मुश्किल घडलेली आरएसएसची आमची माणसं या भागामध्ये आहेत, त्यांच्यावर या गोष्टीचा काही परिणाम होत नाही. त्यांना उमेदवार ही शून्य गोष्ट असते. मी परवा एका ज्येष्ठ माणसाबरोबर चर्चा करत होतो की एकदा आम्हाला वरून आदेश आला की आम्ही कामाला लागलो, तुम्ही किती सभा केला, किती प्रचार केला, यापेक्षाही आम्ही पुढे आहे. आम्ही कुणाच्या आदेशाच्या आणि नेत्याच्या याची वाट बघत बसत नाही. आणि त्याच गोष्टीतून तयार झालेला चंद्रकांत दादांसारखा एक कार्यकर्ता आहे, तर कोल्हापूरात येण्यापूर्वी सांगितलं की मी एक बॉम्ब टाकणार आहे. आणि आज सकाळी योगायोगानं राहुलजी आणि आम्ही एकत्र होतो आणि चंद्रकांत दादांनी तो बॉम्ब टाकला. ते म्हणले की गोकुळ मल्टीस्टेट होऊ देणार नाही. माडकांचे सगळे सैन्य चेहरा बरा झालेला आहे. ज्या गोकुळसाठी निवडणूक लढवा लागलेले आहेत त्याच गोकुळाचं त्यांच्या ताब्यात राहणार नाही. 1,00,000 मताचं पायडत मतदान आज चंद्रकांत दादांनी संजय मंडलिकांच्या टाकलेलं आहे. संजय मंडलिकांच्या विजयात बंडू पाटलांचं 1,50,000 योगदान असेल, तर आज पहिल्या दिवशी पहिल्या बॉम्बला चंद्रकांत दादांनी 1,00,000 मतं त्या मल्टीस्टेटच्या माध्यमातून दादाला दिलेली आहेत. इथून पुढे 2 दिवसात चंद्रकांत दादा बरेच बारके बारके सुतळी बॉम्ब नसते त्यांच्याकडे, त्यांच्याकडे मोठा बॉम्ब असते. ते मोठे मोठे बॉम्ब लावणार आहेत, कुणाच्या कानाच्या खुर्चीखाली लावणार आहेत, शब्द चांगले वापरतो, कुणाकुणाच्या खुर्चीखाली लावणार आहेत. आणि किती खुर्च्या उद्ध्वस्त होणार आहेत हे 23 तारखेपर्यंत दिसेल. चंद्रकांत दादा, मी मंडलिकांचा वारसा चालवणारा माणूस आहे, तुम्ही आमच्या लढाईसाठी छाती पुढे करून लढताय. भविष्य काळात तुमची कुठलीही लढाई असू दे, मंडलिकांची सगळी सेना, मंडलिकांची सगळी शक्ती तुमच्यासाठी छाती पुढे करून लढेल. एवढं सांगतो मी, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.